मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं दुर्दैवी निधन झालं. विनायक मेटे यांचं पार्थिव दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत त्यांच्या मुंबईतल्या वडाळा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वडाळा इथल्या भक्ती पार्क इथे मेटे यांचं निवासस्थान आहे, तिथेच अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव काही काळ ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मेटे यांचं पार्थिव एअरलिफ्ट करून त्यांच्या मूळ गावी म्हणजे बीडला नेण्यात येईल. बीडमध्ये उद्या संध्याकाळी 4 वाजता विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. या सगळ्या संदर्भातल्या अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे. मनश्री, मला वाटतं मनश्रीशी आपला संपर्क आत्ता होत नाही आहे. विनायक मेटे यांचं पार्थिव सध्या जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे शवविच्छेदनासाठी, तिथून वडाळ्यामधल्या त्यांच्या घरी हे पार्थिव नेण्यात येईल. काही काळ तिथे पार्थिव ठेवल्यानंतर आजच एअरलिफ्ट करून पार्थिव बीडला नेण्यात येईल आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी बीडमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान विनायक मेटे यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे त्यासंदर्भातली माहिती मनश्री पाठक आपल्याला देत आहेत. मनश्री, जे जे रुग्णालयात आता विनायक मेटे यांचं पार्थिव हे आणण्यात आलेलं आहे आणि काही वेळात या ठिकाणची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पार्थिव हे वडाळ्याच्या त्यांच्या घरी नेण्यात येईल, निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतर एअर ॲम्ब्युलन्सने ते बीडला नेण्यात येईल. जे जे रुग्णालयात विनायक मेटे यांचं पार्थिव आणण्यामागचा उद्देश हाच होता की सुरुवातीला त्यांचं पोस्टमार्टमची प्रक्रिया ही पार पडलेली आहे, मात्र निरंजन डावखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक इंजेक्शन द्यायचं या पार्थिवाला बाकी आहे आणि त्याच्यामुळे ते पार्थिव आता जे जे रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. अंत्यसंस्कारांचं जी प्रक्रिया कळते आहे, ज्या पद्धतीने वेळ कळते आहे, तर उद्या संध्याकाळी 4 सुमारास बीड येथे विनायक मेटे यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडतील आणि आज संध्याकाळी 4 वडाळ्या या ठिकाणच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी सुद्धा ठेवण्यात येईल. त्यामुळे मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत किंवा मुंबईतले मराठा क्रांती मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत, जे आंदोलक आहेत, त्यांची मोठी गर्दी ही वडाळ्या या ठिकाणी देखील होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी देखील बंदोबस्त लावलेलाच आहे. मात्र जे जे हॉस्पिटलमधनं आणखी 1 तास तरी लागू शकेल त्यांचं पार्थिव हे वडाळा या त्यांच्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी. वडाळ्या निवासस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर आज संध्याकाळीच त्यांचं पार्थिव हे बीडला नेण्यात. कविता मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.